राजकारण्यांचा शिमगा दररोज आपण सभाभाषणांमधून टीव्ही चॅनेल्सवरून पाहत असतो. आज या शिमग्यानंतरच्या धुळवडीचा दिवस आहे आणि ही राजकीय धुळवड साजरी करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रामदास फुटाणे सर. सर स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये. नमस्कार. विषय तर अनेक आहेत परंतु सध्या सर्वात जो गाजतोय देशामध्ये तो विषय आहे इलेक्ट्रोल बॉन्डचा, तर याला धरून काय सुचलंय तुम्हाला? नाही आता आपल्याकडे असं आहे की इलेक्ट्रॉल जे बॉन्ड्स आहेत सगळे निवडणूक रोखे ती ज्या कॉन्टॅक्टसाठी वापरले गेलेले आहेत ती नावं काही आपल्याला सगळी माहीत नाही आहेत. परंतु एक आहे की कॅशमध्ये ज्याचे निवडणूक रोखे कॅशमध्ये ज्याचे निवडणूक रोखे त्याचे उंच झोके सिंहासनी. कॅशमध्ये ज्याचे निवडणूक रोखे त्याचे उंच झोके सिंहासनी. तर कृष्णलक्ष्मीचा खेळ नवा नवा. आता जवळजवळ सगळ्यांचेच ज्या निवडणुका आहेत आत्ताच्या या निम्म्या काळ्या पैशाने होणार आहेत आणि 500 खासदार जवळजवळ निवडणुकांचा खोटा हिशोब देणार आहेत हे सगळ्याला माहिती आहे. आता ते रुटीन झालेलं आहे की कृष्णलक्ष्मीचा खेळ नवा नवा. आणि पहावा देखावा गावोगावी, पहावा देखावा गावोगावी. आता या सगळ्या निवडणुकांचा निकाल 4 जूनला आहे. तर 4 जून आता नव्या रोख्यांचा दिवस, 4 जून आता नव्या रोख्यांचा दिवस. आणि करतील नवस सर्व पक्ष, करतील नवस सर्व पक्ष. म्हणजे 4 जूनला ज्यांनी रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी दिलाय ते त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करतील. जे कोणी नवे सत्ताधारी असतील त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर ते सुरू करतील. सर पुढचा विषय आहे आपल्या राज्यामध्ये जे काही सुरू आहे अनेकांना त्याच्याबद्दल उभगही आलं आहे. म्हणजे काल जो नेता विरोधामध्ये असतो तो आज सत्तेमध्ये जाऊन बसतो, आज जो सत्तेमध्ये आहे तो इकडे येतो आणि हे जे काही चाललेलं आहे पक्षफुटीचं किंवा आदला बदलीचं तर ते इतकं लोक त्याच्याबद्दल व्यक्त होत आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं बघता याच्याकडे? त्याचं कसं आहे की काल काय बोलत होते आज कसे वागतायत हे आपण पाहतो. की चक्की पिसिंग पिसिंग म्हणणारे आरती गाऊ लागले, आणि त्याच जात्यातलं पीठ डोळे झाकून खाऊ लागले, त्याचं तत्व काय की पीठ पडेपर्यंतच जात्याचं महत्त्व असतं, आणि एकदा 12 वाजले की नवे आवर्तन हे घड्याळाचं तत्व असतं. 12 वाजले की नवे आवर्तन हे घड्याळाचं तत्व असतं. हे कोणाला लागू होतं हे मी सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्याला सध्या 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत आणि त्यांनी गेल्या काही काळामध्ये एकमेकांबद्दल गेल्या काही वर्षांमध्ये जी काही वक्तव्य केलेली आहेत खास करून सिंचन घोटाळ्याला धरून आणि आत्ता जे काही या नेत्यांमध्ये सुरू आहे त्याच्यावरती अगदी सटीक भाष्य करणारी फुटाणे सरांची ही वात्र टीका. सर गेल्या काही दिवसांमध्ये देशात एका मोठ्या इव्हेंटची खूप चर्चा झाली. लग्नाआधीचा खरं तर साखरपुडा म्हणा किंवा जे काही प्री वेडिंग आहे ते म्हणा आणि त्याकडे पाहिल्यानंतर असं वाटलं की आपल्या देशामध्ये सगळीकडे आबादी आबाद आहे. म्हणजे सगळा काही म्हणजे लक्ष्मी सुबत्ता सगळी ओसांडून वाहते सगळी. तर तो खर्च कुणी केला काय केला सगळ्या जगाने पाहिलेला आहे. जगातले मोठे लोक आले होते की जिओ जिओ म्हणत पॅकेज वाचू लागले, आणि रेहानाच्या ठुमक्यावर जामनगर नाचू लागले, तर सर्व पक्षांचे पॅकेज आता हे समांतरच चाललेलं आहे राजकारणाने ठुमके की सर्व पक्षांचे पॅकेज मतदार वाचणार आहेत, आणि नेत्यांच्या ठुमक्यावर कार्यकर्ते नाचणार आहेत, तर ज्याचं त्याचं पॅकेज आता प्रत्येक पक्षाचं पॅकेज येणार आहे. ज्याची त्याची अदा आहे, ज्याचं त्याचं पॅकेज ज्याची त्याची अदा आहे
आणि मतमोजणीनंतरच कळेल नेमकी कुणावर गदा आहे. मतमोजणीनंतरच कळेल नेमकी कुणावर गदा आहे. तर बुरा ना मानो होली हे सगळेच म्हणतात आजच्या दिवशी. तुम्हीही म्हणजे कोणी कोणाचे समर्थक असेल, पाठीराखे असेल, तर वाईट वाटून घेऊ नका. फुटाणे सरांनी जे व्यंग केलंय आजच्या परिस्थितीवरती त्याबद्दल खरं तर कोणाला वाईट वाटण्याचंही कारण नाही, कारण जी काही परिस्थिती आहे ती अगदी सटीकपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि या परिस्थितीमध्येच सध्याच्या राजकारणामध्येच इतकं व्यंग दडलंय, इतकी विचित्रता दडली आहे की त्यावरती व्यंग करणं सर म्हणजे हे सुद्धा म्हणजे इटसेल्फ म्हणजे इतकं ते सगळं विचित्र सुरू आहे. बरोबर ते खूप आहे. काय असतं की मी तर 30 वर्ष 40 वर्ष राजकारणावर लिहितोय, काय फरक पडत? जे 40 वर्षापूर्वी होतं तेच आहे, म्हणजे ते काय बदलत नाही. तर मी तर 85 च्या निवडणुकीत लिहिलं होतं त्यावेळेस की एका खासदाराला लोकसभेचं तिकीट नाकारलं आणि तो घरी आला, बाटली घेतली ग्लास घेतला. आपल्याला माहिती की तिकीट मिळालं की त्याच्या दारात कच्ची बाजा ढोल तसे सगळे कार्यकर्ते नाचतात, पण तिकीट नाकारलं की त्याच्याकडे ढुंकूनही कोणी बघत नाही. तो घरी गेला, बाटली घेतली, ग्लास घेतला आणि ग्लासात आपल्या आयुष्याचं भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहू लागला की सत्ता संपत्तीची आस, सत्ता संपत्तीची आस, मुला बाळांची पैदास, मना जाळत जाळत अशी आत येत आहे, कधी उसाच्या मळीचा कधी खादीच्या कांजीचा वास घेत घेत आत्मा पहिलं तिरी जात आहे. तर पहिलं तिरावर कुणी रचत आहे तर सरण. जेव्हा निवडणुकीत एक उमेदवार उभा राहतो तो किती सज्जन असला, किती चांगला असला, तो किती नालायक आहे सांगणारे 100 लोक उभे राहतात. जसं काय 25 ओळीचा निबंध लिहायला दिला आहे, तर पहिलं तीरावर कुणी रचत आहे तर सरण. सरणावर हा आत्मा जो शोधे कण 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 कणा तो पेटल या ध्याचं सरपण. ढासळले हरतुरे मने हसलं सरण. ग्लासा हाताचा सुटला खाली पडून फुटला, फुटलेल्या काचातून एक सुरो मोटला. तुझा कावळा होईन, तुझा कावळा होईन, तुझ्या पिंडाला खाईन, पुनर्जन्म मी घेऊन लोकसभेत जाईन. तुझा कावळा होईन, तुझ्या पिंडाला खाईन, पुनर्जन्म मी घेऊन लोकसभेत जाईन. लोकसभेत जाऊन पुन्हा भाषण देईन, पुन्हा पेपरात फोटो, फोटोखाली आश्वासनं, आश्वासनात शासन, शासनातही आसनं, आसनातच बसून टोपी घालून हसेन. पुन्हा नवीन कावळा, पुन्हा नवीन कावळा, त्याचा नवा नवा पिंड, नव्या नव्या पिंडासाठी रोज निघे अशी धिंड. धिंडीसाठी गर्दी लागे, गर्दीसाठी आत्मा जागे, जागरणासाठी ग्लास, ग्लासासाठी सोमरस, सोमरसात बुडाली सारी जगण्याची आस. तर असं उडाली आकाशी, ग्लास रिकामा तळाशी, तळागाळाच्या लोकांचं देव करू आता भलं, तळागाळाच्या लोकांचं देव करू आता भलं. सारे उचला रे ग्लास, मना मना चांग भलं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं. क्या बात आहे, धुळवड आहे आज. ही धुळवड प्रत्येक जण आपापल्या परीने साजरी करणार आहे आणि फुटाणे सरांच्या वात्रटिका या धुळवडीमध्ये नक्कीच आणखी रंग भरणार आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.